पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अमृत पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत छावा मराठा योद्धा या संघटनेतर्फे दिनांक 13 जून रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड येथील कार्यालयासमोर छावा मराठा योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल यांनी सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की पोलादपूर शाखा अभियंता अमृत पाटील यांनी कामे न करता शासनाकडून खोटी बिले काढली असल्याचा आरोप मुदस्सीरभाई पटेल यांनी केलाय. तसेच पोलादपूर उपअभियंता पदी त्यांना अतिरिक्त कार्यभार देऊ नये, जोपर्यंत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पोलादपूरमधील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देणं चुकीचं असल्याचं मत छावा मराठा योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदस्सीरभाई पटेल यांनी व्यक्त केलंय. शासनाच्या नियमानुसार शाखा अभियंता यांची बदली 3 वर्षामध्ये होणं गरजेचं असून देखील शाखा अभियंता अमृत पाटील एकाच ठिकाणी 5 वर्ष कार्यभार कसा सांभाळतात असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. सदर उपोषणास भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिनदादा महामुणकर तसेच महाड पंचायत समिती माजी सभापती सदानंद मांडवकर यांनी देखील उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली आहे. मागच्या वेळेला पण आपण आम्ही छावा मराठा योद्धा या संघटनेमार्फत अभियंता कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर अमृत पाटील जे पोलादपूरचे शाखा अभियंता आहेत ह्यांनी जो काय भ्रष्टाचाराचा जो वारसा चालू ठेवला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे. कारण अनेक वेळेला शासनाला गंडा घालून त्यांनी जी बिलं काढलेत तर तसली कामंसुद्धा पोलादपूर तालुक्यात न करता शासनाकडून त्यांनी बिलं काढण्याची कामं केली आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असतानासुद्धा आत्ता उपअभियंता म्हणून अतिरिक्त त्यांना कारभार देणे म्हणजे पूर्ण तालुक्याला भ्रष्टाचारात झोकून देण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कारभार चौकशी चालू असेपर्यंत उपअभियंता म्हणून देऊ नये ही आमच्या छावा संघटनेची ठामपणे मागणी आहे. केलेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्या कुठंतरी कारवाई झाली पाहिजे आणि आत्ता जी चौकशी चालू आहे त्यात नक्की निष्पन्न होईल त्यांनी केलेला भ्रष्टाचार. मग आता त्यांच्यावर कारवाई काय होते हेच फक्त आम्हाला बघायचं आहे. आपण आपलं जे बेमुदत उपोषण आहे ते त्या उपोषणावर ठाम राहणार हो? नक्कीच ठाम राहणार ना. आम्ही छावा मराठा योद्धा ही संघटना जी आहे ही सामाजिक संघटना आहे, ही कोणत्याही पक्षाशी बांधील नाही आहे आणि आम्ही लोकांच्या हिताची कामं करतो आहे. आज जर शासनाला पण जर खोटी बिलं काढून जर गंडा घालत असतील तर ते लोकांच्या खिशातूनच गेलेले पैसे हे काढतात ना. ते कुठंतरी लोकांच्या गोरगरिबांच्या चांगल्यासाठी शासनाकडून लागतील तर हे असे जर खात असतील तर कुठंतरी ती लगाम बसली पाहिजे आणि अमृत पाटील जे पोलादपूर शाखा अभियंता आहेत ह्यांच्यावर कारवाई ची आमची छावा संघटनेची मागणी आहे. निलेश लोखंडे, झुमो न्यूज, महाड.